नमस्कार मंडळी, मी प्रियंका पुणेरी किचनमधून. मी आज बनवत आहे चणा डाळ मसाला. लहान मुलांच्या डब्याला काय द्यायचं हे प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो. कुठली भाजी द्यायची? मुलांना प्रत्येक वेळी पालेभाज्याही खाव्याशा वाटत नाही, त्यांना असं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळी रेसिपी करूयात. तर मी आज बनवत आहे चणा डाळ मसाला. मी एका कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आहे. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत कमी गॅसवर. तुम्ही जर मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि तुम्हाला जर कुठल्या अजून रेसिपीज माझ्याकडून पाहायच्या असतील ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेल त्या रेसिपीज दाखवण्याचा. छान असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता हे छान असं परतून घ्यायचा आहे. सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर एक चमचा हळद टाकायची आहे. एक चमचा लाल तिखट. एक चमचा कांदा लसूण मसाला. मी हे सगळं छोट्या चमच्याने टाकत आहे कारण लहान मुलांना जास्त तिखटही आवडत नाही. त्यामुळे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ही भिजलेली चणा डाळ टाकणार आहे. ही मी रात्रीच भिजत घातली होती त्यामुळे छान अशी भिजलेली आहे ती. हे सगळी टाकून घेते मी. छान असं परतून घेते परत एकदा. त्यानंतर त्यावरून कोथिंबीर टाकते आहे. परत परतून घ्यायचं आहे. जर रात्री चणा डाळ भिजवलेली नसेल तर तुम्ही ते एक कुकरला शिट्टीसुद्धा करू शकता, तशीही करू शकता. पण रात्री जर भिजवली तर ती छान डाळ भिजते. त्यानंतर मी यात थोडंसं पाणी टाकले आणि त्यात एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. त्यानंतर मीठ पण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळं ते दाखवू शकले नाही. थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. वाफेवर छान अशी शिजवून द्यायची आहे भाजी. झाली आपली तयार चणा डाळ मसाला. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू.